नमस्कार शेतकरी मित्रो, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रो, आज भारतामध्ये जर बघितलं तर ऊसाच्या क्षेत्राच्या बाबतीत जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये 22 लाख हेक्टर आणि महाराष्ट्रामध्ये 11 लाख हेक्टर आणि तमिळनाडूमध्ये फक्त 2 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस ऊसाखालील आहे। पण उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं तर तमिळनाडूचा नंबर 1 लागतो। एकरी उत्पादन वा सरासरी उत्पादन हे तमिळनाडू राज्याचं सगळ्यात जास्त आहे आणि रिकव्हरीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे रिकव्हरीच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे। ह्याच्यामध्ये फरक पडण्याचं मुख्य कारण म्हणजे एक वातावरणातील बदल आणि हवामानातील बदल, ह्या सगळ्या गोष्टींचा जो फरक ऊसाच्या वाढीवरती पडतो त्याचा फरक पडल्यामुळं उत्पादनावरती खूप मोठा फरक पडतो आणि रिकव्हरीवरती फरक पडतो। जर ऊसातील उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला ऊसातलं अंतर हे खूप महत्त्वाचं आहे। लागवडीचा कालावधी आणि अंतर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ओळीतलं अंतर हे साधारण 4.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत अंतर जर ठेवलं तर नक्कीच ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो। जसं आपण ओळीतलं अंतर वाढवतं तसंच आपल्या दोन टिपरीतलं अंतर किंवा दोन रोपातलं अंतरसुद्धा वाढवणे खूप आवश्यक आहे। हे अंतर वाढवल्यामुळं ऊस वाढीला लागणारा सूर्यप्रकाश, खेळती हवा ह्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता व्यवस्थित होते। ऊस पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर शेतकऱ्यांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे ऊसाला लागणारा भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा। हे जर अंतर अशा पद्धतीने जर वाढवलं तर आपण ड्रिप सिस्टीमच्या बाबतीत जर बघितलं तर ड्रिप सिस्टीमसुद्धा लागणारा खर्चसुद्धा आपल्याला नियंत्रणात ठेवता येतो। म्हणजे लाईनीतलं अंतर जर 4.5 फूट, 5 फूट किंवा 6 फूट जर ठेवलं तर नक्की ड्रिपच्या खर्चामध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येईल। आणि 2 टिपरीतलं अंतर जर बघितलं तर 2 टिपरीतलं अंतर साधारण हे 2 फूट ते 2.5 फूट जर ठेवलं तर ऊस वाढीला सुद्धा भरपूर जागा मिळते आणि ऊसाच्या पेरातली जाडी आणि उंची चांगली उत्तम राहते आणि उत्पादन वाढीचा त्याचा नक्कीच फायदा होतो। म्हणून आपलं ऊसातलं अंतर जे आहे हे 4.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत ठेवलं तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो आणि आपला खर्च कमी, पाणी कमी, मजूर कमी आणि उत्पादन जास्त ह्या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो। शेतकरी मित्रो, आपल्याला जर ऊस पिकाबद्दल अधिक माहिती जर पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा। आपल्याला शेतीबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, नक्कीच आपल्या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल। धन्यवाद।